नमस्कार पद्मजा कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी ब्रेड ऑमलेट तयार करणार आहे। झटपट होणारा असा नाश्ता आहे आणि सर्वांना आवडणारा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग आता ब्रेड ऑमलेटसाठी लागणारे साहित्य पाहूया। एक छोटा पॅकेट ब्रेड घेतलेला आहे, 3 अंडी, पालक 1 वाटी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे, 1 सिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे, 1 कांदा तो पण बारीक कापून घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, 1 कोथिंबीर थोडीशी, 1 आलं आणि 1 लसूण किसून घेतलेला आहे 1 चमचा, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1/4 चमच हळद, 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, बटर, चीज स्लाइस घेतलेले आहेत। आता मी बॅटर तयार करून घेणार आहे। त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा, पालक टाकून घ्यायचा आहे, सिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, आणि अंडी टाकायची आहेत। आलं लसूण टाकून घ्यायचं आहे, मिरची घालून घेते, काळी मिरी पावडर, हळद टाकून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, ज्यामध्ये मिठाचं जरा कमी प्रमाण घ्यायचं आहे, आणि हे सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता। आता मी ब्रेड कट करणार आहे। ब्रेड कट करता वेळेस ह्या कडा आहेत त्याच्याच ठेवून द्यायचे आहेत, मधूनच असं कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हा ब्रेड कट करून घ्यायचा आहे, असं कट करून घ्यायचं, कडा आहेत ते असे ठेवून द्यायचे आहेत। तर पुन्हा एक दाखवते मी कट केलेला, इथून असं कट करायचं सुरीने। अशा प्रकारे ब्रेड कट करून घ्यायचा आहे। आता मी सर्व ब्रेड कट करून घेते। आता ह्या फ्रायपॅनमध्ये मी बटर घालून घेते, बटर विरघळलं की ब्रेड ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये। आता हे असे कट केलेले ब्रेड आहेत ते ठेवून द्यायचे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं बॅटर घालून घ्यायचं आहे या ऑमलेटचं। आणि वरून चीज लावायचं आहे, चीजचं स्लाइस। गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे, चीज लावून घ्यायचं, पुन्हा थोडंसं जर हे बॅटर टाकून घ्यायचं आहे।
आणि हा ब्रेड कट केलेला तो पुन्हा वरती असा प्रेस करून घ्यायचा आहे. प्रेस करून घ्यायचा तर खालून तयार झालं की मग उलट करून घ्यायचं आहे. मस्त तयार झालेलं आहे ब्रेड ऑमलेट. गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे. तर ब्रेड ऑमलेट तयार झालेला आहे पौष्टिक आणि हेल्दी. चीज आहे तो मेल्ट झाल्यानंतर मग काढून घ्यायचा आहे. अगदी स्लो फ्लेमवर 2-3 मिनटं जातात. मस्त झालेलं आहे आणि झटपट होणारी रेसिपी. आता मी दुसरे करून घेते. ब्रेड ऑमलेट तयार झालेला आहे. मी आता तुम्हाला कट करून दाखवते इथून. किती छान झालेला आहे. आता मी सर्व करून घेते. मस्त असे हेल्दी आणि पौष्टिक ब्रेड ऑमलेट तयार झालेले आहेत. खूप टेस्टी आहेत, दिसायलाही आकर्षक आहेत आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नाश्ताही आहे, तुम्हाला खूप आवडेल. ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, आनंदी रहा. धन्यवाद.